सुनीताज रेसिपीज मध्ये सगळ्यांचे स्वागत आहे। आज आपण तळणीचे मोदक करणार आहोत। आज अंगारिका आहे ना, तर हे बघा, मी हे दोन वाट्या असं खोबऱ्याचा किस घेते। हे आधी आपण छान भाजून घेऊया थोडंसं, याला जास्त वेळ लागत नाही भाजायला। हे बघा, जास्त वेळ लागत नाही, लगेच त्याचा रंग बदलतोय। आणि आता दोन वाटा खोबऱ्याचा किसाला आपल्याला एक वाटी गूळ घ्यायचा आहे। थोडंसं अजून रंग आपण बदलू देऊ, जसं खरपूस असेल त्याला छान टेस्ट येते। बघा रंग छान बदलतोय, बघा असं मस्त भाजून झालंय। आता दोन वाटा खोबऱ्याच्या किसाला आपण एक वाटी गूळ घेणार आहोत। आणि तुम्ही एकच वाटी खोबऱ्याचा किस घेत असाल ना, तर त्याला अर्धीच वाटी गूळ घ्या, कारण एवढा गूळ लागत नाही त्याला। आणि हे आता छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं। आता यातच आपल्याला वेलची पूड टाकायची आहे। हे आपण नेहमी करून ठेवतो, सालासहित साखरेमध्ये आपण हे मिक्सरमधनं काढून घ्यायची असते वेलची। आणि आता हे बघा, हे छान झालंय। हे जरी गुळाच्या गाठी आहेत, त्या नरम होणार आहेत। आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे। आता हे छान झालंय, थोड्याशा गुळाच्या गाठी आहेत, पण टेन्शन घ्यायचं नाही। त्या गरम याच्यावरच आपल्याला हे झाकण ठेवायचं, म्हणजे तो गूळ नरम होईल। आता ते सारण थंड होत आहे, तोपर्यंत आपण हे पीठ मळून घेऊया। हे बघा, एक वाटी गव्हाचंच पीठ आहे, अगदीच थोडस मीठ, मोहनसाठी थोडस तेल तूप काही घेऊ शकता। आणि अगदी दोन तीन चमचे मी तांदळाचं पीठ घेतलंय, थोडंसं खरपूस पण येण्यासाठी। आणि हे आधी आपण सगळं मिक्स करून घेऊ। छान मिक्स झालंय बघा, कच्चंच मोहन आहे, आपण गरम वगैरे काहीच टाकलेलं नाही तेल त्या। आणि आता थोडं थोडं करून आपल्याला पाणी घालायचं आहे, जास्त घालायचं नाही। असं मस्त हा डो आपला तयार झालाय। याच्यात आपण छोट्या छोट्या आधी पुऱ्या लाटून घ्यायच्या आहे, आणि 5-10 मिनिटं असं बाजूला ठेवूया, म्हणजे जरा ते मस्त असं डो तयार होतो तो छान। तोपर्यंत आपण आता हे सारण बघूया। हे बघूया, आता थोडंसं गरम आहे, ते आपण ह्याच्याने काढून घेऊया ताटलीमध्ये जरा। हे आता हे गूळ जो खडे वाटत होते ना, हे बघा कसं छान मऊ झाले ते। आता हे सगळं आपल्याला मिश्रण एकजू करून घ्यायचं आहे हातानेच। हे बघा, सगळा गूळ असा मस्त मिक्स झालेला आहे। अशा पद्धतीने तयार होऊ शकतो असं हे बघा लाडूसारखं। आता आपण पुऱ्या करायला घेऊया। थोडंसं आता आपण एक सारखं करून घेऊया, आणि याचे आता किती गोळे होतात ते बघूया। आपल्याला 11 गोळे करायचे आहेत, 11 बोथ, जास्त झाले तर जास्त, पण आपण 11 किंवा 21च नैवेद्य देतो, त्यामुळे आपण 11च करूया। आपले 21 गोळे तयार झाले, बरोबर अगदी 21 झाले। हे आता गोळ्याला लावायला पीठ घेतलंय, ते पीठ पिठामध्ये हा गोळा थोडासा आपण फिरवून घ्यायचा आहे, आणि पुरीसारखं हळूहळू टाकायचं आहे। बघा अशी छोटी पुरी तयार होते ना, तशाच पद्धतीने झाले। तशा सगळ्या पुऱ्या आपण लाटून घेऊया। हळूहळू सगळे गोळे आपण लाटून घेऊ पुरीसारखे, आपल्या 21 पुऱ्या तयार होतील। लाटताना ना जास्त जाड नाही,
आणि एकदम पातळ पण नाही, अशाच पद्धतीने साधारण लाटायचं। आता आपण याच्यामध्ये हे सगळं आपलं लाटून तयार झालेलं आहे, मध्ये सारण भरायचं। सारण भरल्यानंतर हे एक एक कोपरे असे फोल्ड करायचे, हे बघा असे। कसे छान झाले आहेत ना। आणि मग हे वरचे हे सगळे टोक असे दाबून घ्यायचे, बघा असं छान मोदक झालाय। असे हळूहळू करून आपण सगळे मोदक करून घेऊ। हे तोंड मात्र वरचं व्यवस्थित दाबायचं, म्हणजे फुटणार नाहीची काळजी। हा दुसरा मोदक पण दाखवते तुम्हाला करून। हे सगळे असे सगळ्या बाजूने असे टोकं दाबून घ्यायचे, आणि हे असे मोदक ना घाटात साईडला किंवा खानदेशात असे मोदक बनतात। किती छान मोदक तयार झाले ना। थोडस कणभरच पिठाच गोळा टाकून बघूया, तो जर वर आला भाजपण म्हणजे आता तेल टाकू आपण। मोदक हळूहळू एक एक करून त्याच सोडू। छान मोदक आणि हळूहळू आपल्याला त्यांच्यामध्ये वर खाली तेल सोडायचं। आता याच्यावर हळूहळू बाजूचं तेल असं वरवर टाकायचं, कारण ना नाही तर मग त्याचे आकार बदलून जातात, ओला असतो ना एकदम। आपोआपच उलटवतात सगळ्या भागाला असं छान तळायला, छान फुलतायत ना। बघायचा रंग बदलला मस्त, छान असे खरपूस झाले। आपण हे असे काढून घेऊ। आपले आता हे सगळे मोदक एकवीस तयार आहेत। आता हे शेवटचं जे सारण उरलेलं होतं ना त्याचा एक मोठा मोदक करून ठेवला। ह्या अशा पद्धतीने तुम्ही मोदक करू शकता, अगदी सरळ सोपी पद्धत।